तो कैसे आप लोग लोग कब तो मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार जय शिवराय मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनल डीएम मराठी एडिटिंग मध्ये। तर मित्रांनो, आज फुल कडक जबरदस्त ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी। मित्रांनो, जाने मेरी जाने मन या सॉन्ग वर एकदम जबरदस्त रील व्हिडिओ एडिटिंग इंस्टाग्राम। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ऑफिशियल व्हिडिओ एडिटिंग होणार आहे। आणि मित्रांनो, आपण पहिल्यांदा या चॅनलवर विजिट केला असेल तर मित्रांनो, सर्वसाधी आपण सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि थोडा थोडा सबस्क्राइब झालाच पाहिजे आपले चॅनल। ओके, आणि मित्रांनो, 90% लोक आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही करत, फक्त व्हिडिओसाठी येत असतात। तर मित्रांनो, नक्की सबस्क्राइब करा यार आणि आपल्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आतापर्यंत ज्याने कोणी आपल्या चॅनलवर आला असेल पण लाईक नाही केला व्हिडिओला, तर नक्की नक्की लाईक करा यार, कारण की लाईक केल्याने खूप मोटिवेशन वाढतं। आपण लाईक नाही करत, फक्त व्हिडिओ पाहून निघून जातात। तर मित्रांनो, लाईक ठोकायला विसरू नका आणि मित्रांनो, बारीकशी एक कमेंट करून द्या आणि टॉप 3 कमेंटमध्ये येण्यासाठी एक कमेंट नक्की बारीकशी करून द्या। ओके, तर मित्रांनो, आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केला आणि आपल्याला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला एक बेस्ट आपली कमेंट असेल ती आपण पिन करणार आहोत आपल्या 3 टॉप कमेंटमध्ये। ओके, तर मित्रांनो, जे काही मटेरियल आपल्याला व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणार आहे ते मित्रांनो, त्याचा पासवर्ड मी दिलेला नाही, आपण फ्रीमध्ये आपल्या वेबसाईटवर जाऊन आपण फ्री मटेरियल डाउनलोड करू शकता। ओके, तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटचे नाव आहे मित्रांनो dmeditingyt.in। तर मित्रांनो, आपण सर्च करून पण आपण मटेरियल डाउनलोड करू शकता आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मिळून जाईल। आणि मित्रांनो, आपल्याला काही अडचणला मला इंस्टाला फॉलो करा, इंस्टाग्रामची आय डी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्याला वेबसाईटवर पण आपली इंस्टाग्राम आय डी भेटून जाईल। ओके, आणि मित्रांनो, आजची मीटिंग आपली VNA ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे। ओके, आणि VNA ॲप्लिकेशनची लिंक आपल्या वेबसाईटवर आपल्याला प्रोव्हाइड झालेली आहे। ओके, आणि आपल्या बेस्ट पर्याय म्हणजे आपली टेलिग्राम। तर मित्रांनो, आपल्या मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचणलास मला टेलिग्रामला जॉईन करा, टेलिग्रामची आय डी मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून आपण जाऊन मला जॉईन करू शकता। DM मराठी एडिटिंग YT टेलिग्राम चॅनलचे नाव आहे। मित्रांनो, आपण सर्च करून पण आपण तिथं जॉईन होऊ शकता। ओके, आणि मित्रांनो, बेस्ट पर्याय म्हणजे आपला फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड होत असतं आपल्या टेलिग्राम चॅनलला, तर नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनल। ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पूर्ण बघा, विनंती आपल्याला, कारण की आपण व्हिडिओ पूर्ण बघत नाही तेव्हा आपल्याला काही समजत नाही। ओके, तर मित्रांनो, हा व्हिडिओ एकदम पूर्ण बघा तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकते। ओके, तर मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आजची रिटिंग आपली VNA ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे। कधी आपल्याकडे VNA ॲप्लिकेशन नसेल तर मित्रांनो, मी वेबसाईटला पिन केलेली पाहिजे, तिथून आपण डाउनलोड करू शकता। वेबसाईटवरनं आपण वेबसाईटला आपण मटेरियल डाउनलोड करणार, तिथं आपल्याला VNA ॲप म्हणून दिसेल, तिथं आपण क्लिक करून आपण VNA ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आणि बेस्ट पर्याय म्हणजे आपलं टेलिग्रामला आपण पिन केलेली पाहिजे, तिथून आपण फ्रीमध्ये VNA ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ओके, आणि मित्रांनो, आजच्या फुल कडक एडिटिंग VNA ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे। ओके, तर मित्रांनो, सर्वात आधी आपलं VNA ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओके, ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारच्या विंडो ओपन येईल। त्यानंतर काय करते मित्रांनो, इथं खाली आपल्या प्लस आयकन दिसेल, प्लस आयकनला क्लिक करायचे। ओके, प्लस आयकनला क्लिक केल्यानंतर आपली न्यू प्रोजेक्टचा टॅब दिसेल, न्यू प्रोजेक्टच्या टॅबला क्लिक करायचे। त्यानंतर आपलं जिथं काय आपण मटेरियल डाउनलोड केलेलं आहे तर मित्रांनो, ते मटेरियलवर आपल्याला यायचे सर्वात आधी। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारच्या मटेरियलमध्ये मी अशा प्रकारचे फोटो आपण दिसत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे फोटो आपल्याला सर्व सिलेक्ट करून ॲड करून टाकायचे। ओके, आणि मित्रांनो, आपण याच्यामध्ये आपलं स्वतःचे फोटो आपण ॲड करू शकता। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व फोटो ॲड करून घेऊ। तर मित्रांनो, इथं बांध दिसेल, बांधच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या प्रोजेक्टमध्ये ते सर्व फोटो ॲड होतील। ओके, त्यानंतर काय करायचे मित्रांनो, इथून आपल्याला इथं वरती बांध दिसेल प्लस आयकनच्या, तर म्युझिक ॲड म्हणता येईल। तर मित्रांनो, आपल्याला टॉप ॲड म्युझिकला क्लिक करायचे। ओके, टॅप ॲड म्युझिकला, सॉरी। ओके, तर मित्रांनो, म्युझिकच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या डाउनलोडमध्ये एक म्युझिक भेटेल, तर म्युझिक आपल्याला ॲड करून टाकायचे। ओके, तर मित्रांनो, मी आता ते म्युझिक आपण ॲड करतो। ओके, अशा प्रकारे जिथं काय आपलं बचपन का प्यार ते म्युझिक आपण अशा प्रकारे चूज करून टाकू। चूज केल्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण इथं बीट लावू शकता। ओके, तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये बीट देणार नाहीत, कारण की हा व्हिडिओ एकदम सिम्पल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने क्रिएट करणार आहेत। ओके, त्यामुळे आपण इथं म्युझिक बीट नाही लावणार, त्यामुळे आपल्या इथं बांध दिसेल, या बांधच्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे सॉन्ग आपल्याला ॲड होऊन जाईल। आणि मित्रांनो, आपल्याला शेवटी आल्यानंतर इथं ब्लॅक बॅकग्राऊंड दिसत आहे, ब्लॅक बॅकग्राऊंडला क्लिक करायचे आहे। आणि मित्रांनो, इथं आपल्याला इथं दिसेल डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून डायरेक्ट आपलं जे ब्लॅक बॅकग्राऊंड असेल ते आपण डिलीट इथून करून टाकू। ओके, डिलीट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या इंटरफेस दिसेल। आणि मित्रांनो, इथं आपल्याला ओरिजिनलचे ऑप्शन भेटेल, वरती ओरिजिनलच्या ऑप्शनला क्लिक करायचे वरती, आणि तिथं आपल्याला 9.16 जी फ्रेम रेट आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची। ओके,
9.16 ची फ्रेम रेट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आपले फोटो इमेज ऍड होतील. आणि मित्रांनो आपले जे फोटो आहे ते लहान वाढत असेल तर दोघे बोटांनी ओढून त्याला आपल्याला फोटोला सिलेक्ट करायचे आणि याची बिट रेट वाढवायची. ओके, तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे जे काही आपले फोटो असतील लहान त्याला क्लिक करून आपण अशा प्रकारे दोन्ही बोटांनी ओढून त्याची साईज आपण वाढवायची. ओके, तर अशा प्रकारे जेवढे काही फोटो राहतील ते सर्व फोटो आपल्याला लवकरात लवकर मी सेट करून घेतो. ओके, तर मित्रांनो जेवढे काही फोटो होते मी सर्व झूम करून चांगल्या प्रकारे सेट करेल दोघी बोटांनी ओढून. ओके, दोघी बोटांनी ओढून आपल्याला चांगल्या प्रकारे सेट करायचे. आणि जे शेवटचे जे फोटो आहेत आपण पाहू शकता तीन फोटो आपल्याला इथून आपली जी फोटोची साईज आहे इथून आपल्याला ड्युरेशन याची कमी करून घ्यायची. ओके, कमी करण्यासाठी फक्त आपल्याला अशा प्रकारे ओढून अशा प्रकारे आपली ड्युरेशन कमी होऊ शकते आपल्या फोटोंची. ओके, अशा फोटोंची ड्युरेशन कमी करण्यासाठी फक्त आपल्या फोटोंना ओढायचे आहे. आणि मित्रांनो जे शेवटच्या फोटो आहे शेवटच्या फोटोला आपल्या सॉंगच्या हिशोबाने ऑटोमॅटिक सेट होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये फोटो सेट झालेले आहेत. ओके, फोटो सेट झाल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आता आपल्याला एक बेस्ट इफेक्ट टाकायचा आहे. तर बेस्ट इफेक्ट टाकण्यासाठी आपल्या फोटोच्या सेक्शनला क्लिक करायचे. ओके, या फोटोच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे इफेक्टचे ऑप्शन भेटेल. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून आपण याच्यामधून खूप काही इफेक्ट टाकू शकतो. तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण इफेक्ट टाकणार आहे फ्लॅश म्हणून हा इफेक्ट आहे. आणि मित्रांनो याला आपल्या ड्युरेशन थोडी वाढवायची आणि आपल्याला अल्टो अप्लाय करायचं. ओके, इथं अल्टो अप्लाय केल्यानंतर सर्व फोटोंवर आपल्याला फ्लॅश इफेक्ट अप्लाय होऊन जाईल वन क्लिकमध्ये. ओके, वन क्लिकमध्ये इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपल्या इथं व्हाईट प्लस आयकन दिसत या व्हाईट प्लस आयकनला क्लिक करायचे. ओके, व्हाईट प्लस आयकनला क्लिक करून आपल्या ट्रान्झॅक्शन इफेक्ट इथून अप्लाय करायचे. ओके, ट्रान्झॅक्शन इफेक्ट अप्लाय करायचे तो म्हणजे झूम आउट. तर मित्रांनो झूम आउट इफेक्ट हा घ्यायचा आहे आणि आपल्याला याची ड्युरेशन आपण कमी जास्त करू शकता. ओके, अशा प्रकारे आपण पाहू शकता स्लो मोशन स्लो टाईपमध्ये आपण ड्युरेशन कमी जास्त करू शकता. तर मित्रांनो याची मी ड्युरेशन ठेवतो एक पॉईंटमध्ये. ओके, एक पॉईंटमध्ये आपण ठेवून घेतो. आणि मित्रांनो इथून आपल्याला अल्टो अप्लाय करायचे. ओके, अल्टो अप्लाय केल्यानंतर मित्रांनो सर्व फोटोंवर आपली ट्रान्झॅक्शन इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. आपण पाहू शकता अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. ओके, त्यानंतर काय करायचं मित्रांनो जे काही आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोवर आपण फर्स्टमध्ये यायचे फर्स्ट ड्युरेशनवर. आणि मित्रांनो इथं थ्री नंबरचा प्लस दिसत आहे थ्री नंबरचा प्लस आयकनला क्लिक करायचे व्हिडिओ आणि फोटोवर जायचे. आणि मित्रांनो जिथं काय आपलं मटेरियल असेल मटेरियलवर यायचे. ओके, मटेरियलवर आल्यानंतर मित्रांनो जिथं काय आपलं मटेरियल अशा प्रकारे येईल मटेरियलवर आल्यानंतर आपल्या फोटोच्या सेक्शनला क्लिक करायचे. ओके, फोटोच्या सेक्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं ब्लॅक शॅडो म्हणून इफेक्ट भेटेल ब्लॅक शॅडो PNG भेटेल सॉरी ब्लॅक शॅडो PNG आपल्याला अशा प्रकारे झूम करायची आणि अशा प्रकारे आपल्याला खाली ओढून सेट करायचे मित्रांनो आपण. ओके, तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण ब्लॅक शॅडो PNG सेट केलेली. ओके, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपली ब्लॅक शॅडो PNG सेट झाल्यावर मित्रांनो आपल्याला काय करायचे मित्रांनो इथून ब्लॅक शॅडो PNGला पूर्ण व्हिडिओमध्ये ओढून सेट करायचे. ओके, पूर्ण व्हिडिओमध्ये ओढून सेट केल्यानंतर मित्रांनो परत आपल्या थ्री नंबरच्या प्लस आयकनला क्लिक करायचे. ओके, थ्री नंबरच्या प्लस आयकनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत व्हिडिओ आणि फोटोवर जायचे. ओके, व्हिडिओ आणि फोटोवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये आता इफेक्ट अप्लाय करायचा. ओके, तर मित्रांनो तो इफेक्ट आपण ॲड करून घेऊ. ओके, जो इफेक्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये आता अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो आपल्या मटेरियलमध्ये सर्व इफेक्ट भेटून जातील. तर मित्रांनो अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे आपण पाहू शकतो आता लोड होत आहे इफेक्ट. तर मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ इफेक्ट लोड झाल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये प्रोजेक्टमध्ये ऑटोमॅटिक इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय झालेला आहे त्या इफेक्टला आपल्याला करायचे मित्रांनो इथून आपल्याला इथं पुढे येऊन फील करायचे आहे. फील केल्यानंतर आपल्या इथं ब्रँडिंगचे ऑप्शन भेटेल. ओके, पुढं ब्रँडिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला स्क्रीन करायचे स्क्रीन करून आपल्याला इथं डन करायचे. ओके, डन केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये इफेक्ट आपण पाहू शकता अशा प्रकारे एकदम जबरदस्त आणि फुल कडक सेट झालेला आहे. ओके, त्यानंतर काय करायचे मित्रांनो इथं आपल्याला परत थ्री नंबरच्या प्लस आयकनला क्लिक करायचे परत थ्री नंबरच्या प्लस आयकनला क्लिक करायचे व्हिडिओ आणि फोटोमध्ये जायचे. ओके, व्हिडिओ आणि फोटोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये परत आपल्याला फोटोच्या सेक्शनला येऊन आपण आपल्या मटेरियलला यायचे. मटेरियल जिथं काय आपण डाउनलोड केलेले त्या मटेरियलमध्ये आपल्याला आता बेस्ट खूप काही इफेक्ट भेटणार आहे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला आता बचपन का प्यार म्हणून वर्ल्ड सॉन्ग जे आहे वर्ल्डमध्ये ॲटोमॅटिक ट्रान्झॅक्शन होत असतं ते सॉन्ग आपल्याला ॲड करायचे. तर मित्रांनो अशा प्रकारचे मी सॉन्ग दिलेले आहेत आता ते सॉन्ग लोड होत आहे तो पूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आता लोड होईल आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये ॲड होईल. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहू शकता लोड झालेला आहे व्हिडिओ. आणि मित्रांनो त्याला काय करायचे मित्रांनो आता परत आपल्याला इथं ब्रँडिंगचे ऑप्शन भेटेल. ओके, परत आपल्याला ब्रँडिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि आपल्याला इथे स्क्रीन करायचे. ओके, स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो आपण क्रोमाकीच्या सहाय्याने अशा प्रकारे पाहू शकतो आत्ता आपण केलं होतं इफेक्टला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ते सॉन्ग दिसेल त्या सॉन्गला आपल्याला अशा प्रकारे खाली ॲड करायचे. ओके, एकदम कडक फुल व्हिडिओ एडिटिंग होणार आहे. तर मित्रांनो आपण डेमो बघितला जे आणि त्या प्रकारे आपण एडिटिंग एकदम कडक करणार आहेत. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ॲड केलेले सॉन्ग आणि सॉन्गला आपण चांगल्या प्रकारे सेट करून घेऊ मित्रांनो कारण की आपण चांगल्या प्रकारे सेट कराल तेव्हा आपलं सॉन्ग
आणि जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग होणार आहे. ओके, अशा प्रकारे सेट झाल्यावर मित्रांनो आपण याला थोडं लहान करून घेऊ. ओके, लहान केल्यानंतर मित्रांनो याला मी अशा प्रकारे सेट करतो. ओके, अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे आपल्या सॉन्ग सेट सॉन्गचे वर्ड सेट झालेले आहे. तर ओके, आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता अशा प्रकारे चेंज होईल आपल्या सॉन्गच्या हिशोबाने. ओके, त्यानंतर मित्रांनो परत आपल्या 3 नंबरच्या पहिल्या सेकंडला क्लिक करायचे, व्हिडिओ आणि फोटो यायचे. परत व्हिडिओ आणि फोटो आल्यानंतर आपल्या मटेरियलवर आपण जो काही आपला लोगो असेल तो आपण ॲड करणार आहोत. ओके, तो मित्रांनो आपला लोगो असेल तर आपण ॲड करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचा लोगो आहे माझ्या यूट्यूबचा. तर मित्रांनो मी याला इथं साईडला सेट करणार आहे. ओके, याची मी थोडी साईज कमी करतो आणि मित्रांनो अशा प्रकारे मी इथं सेट करतो. ओके, आणि मित्रांनो मी पूर्ण व्हिडिओमध्ये याला सेट नाही करणार, कारण की याला मी अशा प्रकारे ठेवतो, कारण की अशा प्रकारे मस्त वाटेल, कारण की मध्यभागी ठेवला का एकदम फुल स्क्रीनमध्ये एकदम कडक फुल वाटत असतो लोगो. तो लोगो एवढाच ठेवणार आहे मी, जास्त नाही ठेवणार. ओके, त्या लोगोमध्ये आता इफेक्ट टाकणार आहे. ओके, लिप इफेक्ट टाकण्यासाठी आपल्याला परत इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करतो. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये इफेक्ट टाकणार आहे म्हणजे झूम आउट म्हणून. तर झूम आउट हा इफेक्ट टाकतो आणि मित्रांनो अशा प्रकारे याची जी ड्युरेशन मी वाढवतो आणि डन करतो. ओके, आणि मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण क्रिएट झालेला तो पण सोप्या पद्धतीने मी आपल्याला प्ले करून दाखवून देतो एकदा व्हिडिओ. ओके, तर मित्रांनो इथून प्ले केलेला आहे व्हिडिओ, आता इथून बॅक येथून परत प्ले करतो. ओके, तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण क्रिएट झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता एकदम सेम टू सेम डेमो जसा बघितला तसा व्हिडिओ आपण क्रिएट केलेला आहे, एकदम जबरदस्त आणि फुल कडक. ओके, तर मित्रांनो आपण पाहू शकता किती कडक व्हिडिओ वाटत आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे फुल एडिटिंग करण्याकरिता आपल्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि मित्रांनो मराठी माझ्याला नक्की सपोर्ट करा. ओके, याला एक्सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या मोबाईलमध्ये फोनमध्ये सेव्ह करण्यासाठी याला इथं वरती एक्सपोर्टचे ऑप्शन दिसत आहे. ओके, निळं एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं. ओके, एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपले एक्सपोर्ट सेटिंग असं नाव येईल. आणि मित्रांनो इथं आपले व्हिडिओ रेग्युलेशन असंच राहू द्यायचे. आणि मित्रांनो जिथं आपल्याला 4K आपण या व्हिडिओला एक्सपोर्ट करू शकतो, इथं आपल्याला खाली बाण बेसल बाणला ऑप्शनला क्लिक टिकच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ असा लोड होईल. पूर्ण लोड झाल्यानंतर आपल्याला सेव्ह टू अल्बम दिसेल. सेव्ह टू अल्बम केल्यानंतर आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे आपल्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. top 3 comment येण्यासाठी कमेंट नक्की करा भाजी बारीशी. ओके, आणि आत्तापर्यंत या व्हिडिओला नक्की लाईक नाही केलं तर नक्की लाईक करा यार. आणि मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि मित्रांनो मराठी माझ्याला नक्की सपोर्ट करा. ओके, तर मित्रांनो तोपर्यंत ट्रेंडिंग नवीन व्हिडिओमध्ये पाहू, तोपर्यंत जय हिंद जय वंदे मातरम, बाय बाय मित्रांनो.